दरम्यान रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे खेड दापोली मार्गावर नारंगी नदीचं पाणी आलेलं आहे. पावसाचा जोर वाढल्यास खेड दापोली मार्ग बंद होण्याची स्थिती आहे आणि त्याचमुळे खेडला पुराचा धोका कायम आहे. अधिकची माहिती अमोल कले आपल्याला देतात. अमोल, खेडमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि प्रशासन कशा पद्धतीनं खबरदारी घेत आहे? नक्कीच, सकाळपासून खेडमध्ये अक्षरशः कोसळधारा पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आहे जो खेडमध्ये पाहायला मिळतोय. खेडच्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर नारंगी नदी देखील ही धोक्याच्या पातळीवर वाहते आहे. सध्या नारंगी नदीचं पात्र जे आहे ते नदी पात्राबाहेर नारंगी नदी वाहते आहे, त्यामुळे एकंदरीत काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच ठिकाणाहून खेड आणि दापोलीला जोडणारा जो रस्ता आहे, या खेड दापोली मार्गावरती पाणी साचलं आहे आणि या पाण्यामुळे वाहतूक जी आहे ती कुठेतरी धीम्या गतीने सुरू आहे. मात्र असाच पाऊस राहिला तर या मार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात येईल. या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल अधिकारी असेल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योग्य ती खबरदारी या ठिकाणी घेतली जाते या मार्गावरती. निश्चित अमोल, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.